पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत चालली आहे. बुधवारी पनवेल महापालिका हद्दीमध्ये 10 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून 2 रुग्ण हे बरे झाले आहेत. खारघर सेक्टर 21 ज्ञानसाधना सोसायटी येथील 53 वर्षीय एक व्यक्ती, कामोठे सेक्टर 17 रिद्धिसिद्धी दर्शन सोसायटी येथील 33 वर्षीय एक महिला, कामोठे सेक्टर 8 महावीर वास्तू येथील 43 वर्षीय एक व्यक्ती, नवीन पनवेल सेक्टर 15 गुलमोहर पार्क येथील 45 वर्षीय एक व्यक्ती, कामोठे सेक्टर 6 अनंत वाटिका सोसायटी येथील 35 वर्षीय एक व्यक्ती, कामोठे सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील 61 वर्षीय एक महिला, खारघर सेक्टर 8 भूमी हाइट्स येथील 56 वर्षीय व्यक्ती, कामोठे सेक्टर 14 लेक व्ह्यू अपार्टमेंट येथील 33 वर्षीय व्यक्ती या कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. यामध्ये कामोठे सेक्टर 14 येथे पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. खांदा कॉलनी सेक्टर 7 विजन सोसायटी येथे 29 वर्ष एक व्यक्ती, खारघर सेक्टर 10 सेन्सिटी सोसायटी येथील 51 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तर खारघर आणि कामोठे येथील 2 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.